बलिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् ॐ शान्ति शान्ति शान्ति। शिक्षावल्लीमध्ये अनेक प्रकारच्या उपासना इथे सांगितल्या, संहिता उपासना, व्यारती उपासना, पांत उपासना, प्रणवोपासना, आणि या उपासना जर आपण केल्या तर त्याचा परिणाम काय होईल त्याचं सुद्धा इथे वर्णन केलं। आता इथे नवम अनुवाद जो आहे, नववा अनुवाद, काल आपण ज्याचं पठन केलं होतं, ऋतम च स्वाध्याय प्रवचने च, तर या अनुवाकामध्ये काही सूचना दिलेल्या किंवा काही आज्ञा दिलेल्या, आदेश आहे की जीवनामध्ये हे केलंच पाहिजे, नियम घेतला पाहिजे, संकल्प केला पाहिजे, हे करा। हे पा, जसं एक वर्तमानपत्र असतं, न्यूजपेपर, त्याच्यामध्ये काही बातम्या म्हणजे रोज बदलत असतात, पण काही जे कॉलम असतात ते स्थायी असतात, अग्रलेख तो येणारच रोज, कार्टून एक ते कार्टूनही असतं, आधी लोक ते पाहतात, किंवा एक कोडं असतं, किंवा सुडोकू असतं, ते रोज येतात, बाकी बातम्या बदलत राहतात। त्याचप्रमाणे रोजचा जो दिवस आहे तो सुद्धा एक प्रकारचं काय वर्तमान, तर काही कर्म रोज केलेच पाहिजे, त्याच्यामध्ये नो चेंज। काही इमर्जन्सी असेल, आपत्कालीन ज्याला म्हणतात, काही गरजेचे आवश्यक किंवा त्याला नैमित्तिक सुद्धा म्हणतात, काही निमित्तामुळे जावं लागतं, पण काही कर्म कसे आहे नित्य, ते इथे म्हणतात स्वाध्याय किंवा प्रवचन हे रोजच केलं पाहिजे। असे बरेच आहे इथे, पण स्वाध्याय प्रवचनावर फार जास्त भर दिलेला आहे। अभ्यास, स्वाध्याय म्हणजे अभ्यास, अभ्यासाची एक गोडी लागली पाहिजे, एकदा गोडी लागली की मग त्याच्याशिवाय आम्ही राहू नाही शकत, अशी तळमळ झाली पाहिजे, तडफ तळमळ, जसं चहाशिवाय आपण राहू नाही शकत, चहा नाही मिळाला तर कसं तरी होत आहे। त्याचप्रमाणे आज मी श्लोक वाचला नाही, आज मी पूजा केली नाही, मनामध्ये असं आलं पाहिजे की आज देवाला मी काय उपाशीच ठेवलं आहे, मी तर खाल्लं आहे खूप, तर रोज नित्य नियमाने, जसं वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम, साधना पंचकम मध्ये शंकराचार्य म्हणतात वेदाचा अभ्यास रोज केला, एक पान वाचा, एक श्लोक वाचा, काहीतरी। अच्छा, गोडी लागली की ते आपोआप होतं बरं का, तर आवड नसेल तर ते पुस्तक कुठे ठेवलं आहे काय माहिती, म्हणजे लक्षातही नसतं, त्यांचे गुरुजी छान सांगतात की या सगळ्या पुस्तकांमध्ये सेल्फ नॉलेज दिलं आहे, सेल्फ नॉलेज, स्वतःचं ज्ञान, पण ते सेल्फ नॉलेज काय म्हणून जातं, शेल्फमध्ये बसलेच राहतात, शेल्फ म्हणजे कपाटा, पुरुषोत्तमजी म्हणायचे ना काय, हां, मस्तक संसारात
पुस्तक कपाट तस नहीं स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदित एकदा एक मुलगा घरामधून पैसे चोरून घ्यायचा पैसे चोरून घ्या आईने कुठे ठेवले बाबांनी कुठे जरी ठेवले तरी तो घेऊन घ्या आता दोघांना फार त्रास होत आहे की पैसेही हा चोरून घेऊन जातो कुठे ठेवायला पाहिजे मग त्याच्या मित्राने सांगितलं की तुम्ही जे पैसे आहे ना नोट वगैरे त्याच्या अभ्यासाच्या पुस्तकामध्ये ठेवा कधीच तो त्याला स्पर्श करत ते सुरक्षित तर त्याला गोडीच नाही आवडत नाही पण इथे म्हणतात नाही केलं पाहिजे मग ऋतम सत्यम याचं अनुष्ठान झालं पाहिजे जीवनामध्ये शास्त्रांमध्ये जे सांगितलं आहे ते आधी वाचा आणि मग समजण्याचा प्रयत्न करा ऋतम आधी सांगितलं याचा अर्थ ऋतम वदिष्यामी त्यावेळेस मी सांगितलं सत्यम सत्यवचनम यथा व्याख्यात थार्थम वा सत्य बोला सत्याचरण करा म्हणजे काय जसं तुम्ही पाहिलं तसंच बोला जसं तुम्ही ऐकलं तसंच सांगा खोटं बोलणं म्हणजे काय मी ऐकलं काही आणि सांगत काही आहे पाहिलं काही काही वेगळंच सांगत यालाच म्हणतो आपण खोट त्यामुळे सत्याचरण सत्याचरणमुळे आपण निवृत्त होऊन जातो निवृत्तीकडे नेणारं जर आचरण आहे तर ते सत्याचरण सत्याची वागणूक जर आपली असेल तर मग व्यवहारांतर आपण विसरून जातो काही त्याला लक्षात ठेवण्याची गरज राहत नाही पण जर खोटं नाटं आहे तर ते लक्षात ठेवावं लागतं आहे की नाही हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे मी हे सांगितलं ते खोटं नाही पण याच्यासमोर मी खोटं असं बोललो आहे तर हा जेव्हा येईल त्याच्यासमोर असंच बोलायचं आहे असं आपल्या बुद्धीमध्ये एक एक्स्ट्रा लोड होऊन जातं एक्स्ट्रा ओझ तर निवृत्त नाही होऊ शकत तर इथे म्हणतात सत्य त्यानंतर तपश्च स्वाध्याय प्रवचनेचं तप तप करा तप म्हणजे काय तर म्हणे तप म्हणजे कष्ट सहन करणे उच्च ध्येयासाठी कष्ट सहन करणे त्याला म्हणतात तप आता इथे तुम्ही सगळेजण येत आहात तप आहे थंडीमध्ये वारं लागत आहे तरी बसले तप आहे थोडा त्रास सहन करून उच्च कामासाठी वेळ देणे तप आहे एक म्हणाल की स्वामीजी प्रवचन ऐकणं सुद्धा फार तप आहे कठीण आहे इतकं पण तपाचरण आम्ही इथेच करत अच्छा तपाशिवाय काहीच उपलब्धी होत नाही नुसतं आध्यात्मिक जगामध्ये नाही तर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही पहा देर इज नो फ्री लंच असं म्हणतात जोपर्यंत हात दळत नाही तोपर्यंत भाकरी मिळत नाही आहे ना ती कविता तर तप आणि मी अनेक वेळा सांगितलेलं आहे हे सगळे विषय तप शब्दाचा उलटा उलट जर आपण केलं तर होईल पथ पथ म्हणजे पतती पडणे जो तप करत नाही तो खाली पडतो जो तप करतो तो उच्च उपलब्धी प्राप्त म्हणून इथे म्हणतात तप आता तपाचेही खूप प्रकार आहे शारीरिक मानसिक बौद्धिक या अनुवाकामध्ये ज्या आदेश जे सूचना दिलेल्या आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साधना आहे त्या विचारात्मक आहे क्रियात्मक आहे शारीरिक आहे बौद्धिक आहे है ना जसं ऋतम सत्यम वाचिक वाचिक तप तर सगळ्या प्रकारच्या साधना केल्या पाहिजे नुसतं शारीरिक नाही आपल्याला तप म्हणजे नुसतं शारीरिकच वाटतं पण केव्हा कधी काय बोलणे कसं बोलणे हे सुद्धा तप आहे वाचिक तप आहे
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं चय त्याला तिथे मानसिक तप म्हटलेलं आहे. मानसं तपवच तर तप असायला पाहिजे. रामायणामध्ये म्हटलेलं आहे तप आधार सृष्टी भवानी. संपूर्ण जगाचा आधार काय? तप आहे. अनेक लोक तपश्चर्या करत आहे म्हणूनच हे जग सुरळीतपणे चालू आहे. म्हणून कष्ट सहन करा. आजकाल काय सोयीच्या एवढे काय आपल्याला सवयी झालेली आहे. सोय नसेल तर आपण ते करत नाही, सोडत देतो. आम्ही जेव्हा शिबिराची सूचना देतो तर आधी लोक विचारतात तिथे अटॅच बाथरूम आहे का किंवा चहा मिळतो का सकाळी उठून, किंवा म्हणजे असुविधा सहन करण्याची जी वृत्ती ती कमी कमी होत चालली. तपश्चर्याची ही वृत्ती नसल्यामुळे आपण अनेक मोठ्या गोष्टीपासून काय म्हणजे त्याला प्राप्त करू शकतो. म्हणून तप दम आता एक एक शब्द एवढे एक एक तास याच्यावर चिंतन होऊ शकतं. दम म्हणजे इंद्रियांना चांगली सवय लावणे, त्याला म्हणतात दम. दम म्हणजे नुसतं इंद्रियांना असं थांबवून ठेवणे किंवा त्याच्या त्याचा उपयोगच न करणे असं नाही. हे पण न बोलणे सोपं आहे पण कुठे काय बोलणं हे जरा कठीण आहे. मी काही बोलणारच नाही ते फार सोपं आहे, पण रागवतात लोक जेव्हा ते. पण गोड बोलणे कठीण, सत्य बोलणे कठीण. तर सवय लावणं दम शम. शम म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणे, म्हणजे परत मन माझ्याप्रमाणे वागलं पाहिजे असं. मास्टरिंग द माइंड असं म्हणतात. मनैव मनुष्याणां कारणं बंध मोक्ष. मनच बंधू आहे आणि मन शत्रू आहे. बाहेर बंधू आणि शत्रू कमी आहे, आपण स्वतःचेच मित्र किंवा शत्रू होत असतो. आत्मैव आत्मनः बंधू आत्मैव रिपुरात्मा. तर इथे म्हणतात दुसऱ्यावर नियंत्रण करण्यापेक्षा आधी आपल्यावर नियंत्रण करण्याचं शिका. तर मन शम अग्नय. अग्नय म्हणजे अग्निहोत्र वगैरे जे कर्म आहे ते करत राहा, कर्मकांड वगैरे. पुढे सुद्धा लिहिलं अग्निहोत्रमच होतव्यम शंकराचार्य म्हणतात. मग म्हणतात अतिथयश्च स्वाध्याय प्रवचनेच. हे पहा याच्यामध्ये स्वाध्याय प्रवचन कॉमन आहे आणि बाकी सगळे बदल होते आहे की नाही. एक नित्य आहे एक अनित्य आहे. या सत्संगामध्ये सुद्धा दोन जण आहे, नित्य आणखीन अनित्य. काही लोक अनित्य आहे, कधी येतात कधी येत. काही लोक नित्य आहे आणि त्या नित्यामध्ये वक्ता जो आहे तो नित्य आहे. श्रोता तो कधी येतो कधी नाही येत, पण वक्त्याला बिचाऱ्याला तर नित्य अनित्य. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आत्मा नित्य आहे, त्याच्याशिवाय सगळं अनित्य आहे. त्याचे दिनक्रमामध्ये सुद्धा काही नित्य आहे. स्वाध्याय प्रवचन आणि मग काय म्हणतात अतिथयश्च. अतिथी पूजा केली पाहिजे, अतिथी सेवन पुढे येणार आहे. अतिथी देवो भव. तर आता हे सुद्धा एक जो प्रपंचामध्ये आहे ग्रहस्थ ज्याला म्हणतो त्याची ही जबाबदारी आहे की त्याने अतिथीची सेवा केली. अतिथी म्हणजे जो व्हॉट्सॲप न करता येतो. मी इतक्या वाजता येई नाही आधी, मग त्याच्यामध्ये सगळा मजा संपतो. पण अचानक जो येतो त्याला अतिथी. त्यानंतर मानुषमच स्वाध्याय प्रवचनेच. मानुषम इथे लौकिक संव्यवहार शंकराचार्य म्हणतात. लौकिक व्यवहार आपला चांगला असायला पाहिजे, गोड असायला पाहिजे, माधुर्य असायला पाहिजे. असं नाही की मला पाहूनच लोक पळतात अरे येतो येतो येतो. हिंदीमध्ये गुरुजी म्हणतात नमस्ते हम नाही समजते. तर व्यवहार मानुषम. त्यानंतर प्रजाच स्वाध्याय प्रवचनेच. प्रजाच उत्पाद्या म्हणजे वंशवृद्धी केली पाहिजे.
वंशवृद्धी हे सुद्धा कर्तव्य आहे. आपल्या संस्कृतीचं रक्षण करायचं असेल तर लोक पाहिजे ना सांभाळणार. पुत्रोत्पत्ती मग म्हणतात प्रजनश्च स्वाध्याय प्रवचने च प्रजननम ऋतौ भार्यागमनम. पौत्र वगैरे नातू पंतू हे सुद्धा काय आहे, त्यांचा सुद्धा जन्म झाला पाहिजे म्हणजे वंशवृत्ती. चांगले मुलं चांगले लोक पाहिजे ना समाजामध्ये, तर म्हणजे हे कर्तव्य आहे. त्यानंतर म्हणतात सत्यमिति सत्यवचा राथीतर. राथीतर एक ऋषीचं नाव आहे. रथीतरांचा जो पुत्र आहे त्याला म्हणतात राथीतर. तर म्हणे त्यांचं काय म्हणणं आहे, सत्यमिति सत्यवचा म्हणे तुम्ही काही करू म्हणजे दुसरं काही नाही केलं तर चालेल, पण सत्याला सोडू नका. यांचा भर कशावर आहे, सत्या. एक एक ऋषीची जशी जशी प्रचिती अनुभूती म्हणजे सत्याला तुम्ही सांभाळा तर सगळं काही आपोआप. म्हणून पहा महर्षी पतंजलींनी सुद्धा आपल्या यम नियमामध्ये पहिलं काय, सत्य सत्य अहिंसा अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह मग शौच तपस स्वाध्याय संतोष ईश्वर प्रणिधानानी नियमाहा. तर सुरुवात सत्यापासून. तर म्हणे सत्य. अच्छा आपल्याला सुद्धा बघा असे लोकच आवडतात जे सत्य बोलत आहे सत्य आचरण करत आहे. तर मग आपण सुद्धा तसंच केलं पाहिजे, सोपा नियम. त्यानंतर तप इति तपो नित्य. तप इति तपो नित्य. पौरुषिष्ठी पौरुषिष्ठी नावाचे जे आहे ते म्हणतात पुरुषिष्ठस्य अपत्यम पौरुषिष्ठी आचार्य म्हणणे. पुरुषिष्ठचा जो मुलगा आहे त्याला म्हणतात पौरुषिष्ठ. त्यांचा भर कशावर आहे म्हणे तप करा तप. गी आपल्या वेदांतामध्ये एक शब्द आहे तितिक्षा सहन करणे. अप्रतिकार म्हणजे काही कष्ट असेल सोय नसेल तसं चिडू नका तक्रार नको नका करू सहन करा. तर म्हणजे तप केल्याने बरीच काही आपल्याला प्राप्ती होते. हे पण जेवढे हे राक्षस लोक आहे असुर लोक ते सुद्धा तपाच्या द्वारेच मिळवतात ना वर. तपामध्ये खूप शक्ती आहे. तप इति तपो नित्य पौरुषिष्ठी. मग म्हणतात स्वाध्याय प्रवचन एव इति नाको मौद्गल्य. मुगलस्य अपत्यम मुद्गलस्य अपत्यम मौद्गल्य हे सुद्धा एक आचार्य झाले. ते काय म्हणतात स्वाध्याय प्रवचन तुम्ही कधी सोडू नका. तिथे शंकराचार्य फार छान म्हणतात स्वाध्याय आदिनम अर्थज्ञान अर्थज्ञाना यतम च परम श्रेय. म्हणे स्वाध्यायाच्या आधीन अर्थ ज्ञान आहे. म्हणजे जर आपण स्वाध्याय केला तर आपल्याला एक एक शब्दाचा अर्थ कळेल आणि अर्थ कळल्याने आपल्या जीवनामध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो अंमलात आणू शकतो. आणि मग त्यांनी काय म्हणेल परम श्रेय परम कल्याण. परम कल्याणासाठी ज्ञान पाहिजे ज्ञानासाठी स्वाध्याय पाहिजे म्हणून हे सोडू नका. आणखी त्याचा प्रवचनमच तद अविस्मरणार्थम धर्म प्रवृत्त्यर्थम च. प्रवचन कशासाठी म्हणजे आपण विसरून जातो तर लक्षात ठेवण्यासाठी काय करा प्रवचन. प्रवचन म्हणजे मी काल सांगितलं थोडं व्यक्त करणे सांगणे. पण जरा आधी हे पाहून घ्या बरं का की त्याला आवड आहे का समोरच्याला. नाही आता स्वामीजींनी सांगितलं प्रवचन करायचं आता बैसतोय. प्रवचन मनन करा. प्रवचन म्हणजे काय मनन करा खरं. आणि ते म्हणतात स्वाध्याय प्रवचनानां पुनर्ग्रहणम आदरार्थम. इतक्या वेळा काय सांगितलं स्वाध्याय प्रवचन स्वाध्याय प्रवचन म्हणजे आदरार्थ. सगळ्यात जास्त आदर याचा केला पाहिजे.
हा नवम अनुवाद फार छान आदेश दिले, सूचना दिलेल्या, याच्यावर खूप चिंतन तुम्ही करा. आता पुढे काय, 10व्या अनुवादामध्ये इथे म्हणतात स्वाध्यायार्थ मंत्र आमनाय जपार्थम. आता पुढचा जो मंत्र आहे तो जपार्थम, जप करण्याचा. आणि त्या मंत्र एकदम काय म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग असा हा मंत्र आहे, सकारात्मक विचार. अहम वृक्षस्य रेरिवा, मिळालं का तुम्हाला पान क्रमांक 63, याला म्हणतात परविद्या उपासना. ही सुद्धा एक प्रकारची उपासना. आता याच्यामध्ये काय करायचं आहे तर म्हणे रोज सकाळी तुम्ही उठा, लवकर बसा किंवा केव्हाही दिवसामध्ये, आणि स्वतःबद्दल विचार करा. अहम म्हणजे काय, मी कोण आहे. तर इथे म्हणतात आता कोणी म्हणजे मला माहीत आहे मी काय, तुम्ही काय सांगा पण इथे म्हणतात जर तुम्हाला आध्यात्मिक विकास करायचा असेल तर स्वतःबद्दल असे विचार ठेवा आणि ध्यान करा. अहम वृक्षस्य रेरिवा, मी या वृक्षाचा प्रेरक आहे असं असं स्वतःला सांग. हे पहा, अनेक लोक आजकाल नैराश्याने ग्रस्त आहे ना, डिप्रेशन, खिन्नता असते, मी तर काहीच करू शकत नाही, आय एम गुड फॉर नथिंग म्हणतो. म्हणजे डिप्रेशनमध्ये असतात त्यांना जर सांगितलं की अरे नाही नाही तुम्ही असं फार छान आहे, तुम्ही असं केलं आहे तसं केलं आहे, त्यांना फार दुःख होतं, त्यांना आनंद. पण जर त्यांना तुम्ही असं सांगितलं तुम्ही फार दुःखी दिसत आहात तर त्यांना फार बरं वाटतं. कळतं का, हो हो मी अगदी दुःखी, माझी स्थिती तुम्हाला कळणार. तर इथे म्हणतात की हे सगळं सोडा आणि स्वतःलाच तुम्ही प्रेरणा द्या. तुम्ही काही सामान्य नाही किंवा तुम्ही तुमचं काही पतन झालेलं नाही. इथे म्हणतात तुम्ही या वृक्षाचा काय, रेरिवा म्हणजे प्रेरयिता, आणि इथे वृक्ष म्हणजे संसार वृक्ष. या हे संसार चाललंय कशामुळे, तर म्हणे माझ्यामुळे. अरे आता इथे अहम म्हणजे पहा, इथे चैतन्य आत्मतत्व. आता आज मला माहीत नाही आत्मा वगैरे काय, पण म्हणे उगीचच तुम्ही असं स्वतःला म्हणा की मी चैतन्य आहे, मी ब्रह्म आहे. स्वामी अखंडानंदजी म्हणायचे म्हणे झूठ मूठ मही बोलो मैं ब्रह्म, एक दिन सच हो जाएगा. आहे की नाही, मी दुःखी आहे, चिंतित आहे असं आहे हे म्हणण्यापेक्षा हे म्हणणं बरं आहे ना. अँड एज यू थिंक सो यू बिकम, जसं आपण विचार करतो तसंच आपण होत असतो. तर इथे म्हणतात मी संसार वृक्ष किंवा शरीर मन बुद्धी इंद्रिया यांचा प्रेरक आहे, माझ्यामुळे शरीर मन बुद्धी काम करत आहे, मी या शरीरापासून वेगळा आहे. केनोपनिषदामध्ये पहिलाच प्रश्न शिष्य विचारतो, केने शितम पतति प्रेषितम मन, कशामुळे डोळे पाहत आहे, कशामुळे वाणी बोलत आहे. आता प्रेरक मी आहे असं, आणि मी म्हणजे आत्मतत्व. आता याच्यावर खूप विचारू शकतो. तर ही सुद्धा एक प्रकारची उपासना आहे, स्वतःवर भाव आरोपित करत आहे. हे जरी सत्य आहे तरी आज मला सत्य माहीत नाही ना, तर म्हणजे उगीचच म्हणा असं, मी असा आहे, मी असा आहे, मी भक्त आहे, मी साधक आहे, मी बाधक नाही. अच्छा मग इथे म्हणतात कीर्ती पृष्ठम गिरेरिव, म्हणजे माझी कीर्ती खूप पसरलेली आहे, उच्च कीर्ती आहे. मम कीर्ती गिरे पृष्ठमिव, माझी कीर्ती पर्वताप्रमाणे पर्वत शिखराप्रमाणे उत्तुंग आहे. आता जर असं 10 वेळा मी म्हटलं तर काही ना काही चांगलं करेन ना, आणि मग कीर्ती वाढेल. देहे त्यागिता कीर्ती मागे येऊ राहावी, मना सज्जना ह्याची क्रिया धरावी.
मना चंदनाचे परित्वा जिजावे, चंदनासारखे जिजावे, आपोआप कीर्ती वाढेल. कीर्ती माझी आहे आणि कीर्ती तेव्हाच होते जेव्हा आपण काही समाजकार्य धर्मकार्य चांगलं कार्य करतो तेव्हाच कीर्ती होते. तर आपोआप हे होईल. त्यानंतर म्हणतात ऊर्ध्व पवित्रो वाजिनी इव, म्हणे मी कसा आहे तर मी ऊर्ध्व आहे. ऊर्ध्व म्हणजे उच्च, ऊर्ध्व पवित्र म्हणजे अतिशय पवित्र आहे. असं नाही की पापच पाप मी केले आहे, मी अगदी पापात्मा आहे. पूजेनंतर पण म्हणतो ना पापात्मा पाप संभव, अपराध सहस्राणी क्रियंते अनिशमया दासो मिति मां बुद्ध्वा क्षमस्व परमेश. ते ठीक आहे, विनम्रता आहे त्याच्यावर. पण असं नुसतं मी पापी आहे पापी आहे म्हणण्यापेक्षा, आता इतर धर्मामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही पापाचे पुत्र आहे. पण आपल्या इथे काय म्हटलं अमृतस्य पुत्र, वेदांमध्ये म्हटलं तुम्ही अमृताचे पुत्र. तर स्वामी विवेकानंद या शब्दाचा खूप प्रयोग करतात, अमृतस्य पुत्र असं म्हणून प्रेरित करतात. तर ऊर्ध्व पवित्र, मी पवित्र आहे. आणि खरं म्हणजे सत्य आहे, हे जेवढं काही लिहिलेलं आहे हे सगळं सत्य आहे. आत्मा नित्य पवित्र आहे, नित्य शुद्ध आहे. मनामध्ये अपवित्रता आहे, अशुद्धी आहे, शरीरामध्ये आहे. पण आत्म्याला कोणी अशुद्ध करू शकत नाही. तर सत्यासारखीच ही उपासना, म्हणजे जसं सत्य आहे त्याप्रमाणे मी विचार करत आहे. उगीच हिप्नॉटिझम नाही आहे की सत्य काही आहे मी उगीच आपल्याला म्हणत आहे पवित्र, असं नाही. कळत आहे का मी काय सांगत? ज्ञान मला होईल तर हेच ज्ञान होईल, आत्मज्ञान म्हणजे हेच. पण जोपर्यंत झालं नाही तोपर्यंत रोज म्हणा. जसं आपण म्हणतो ना मनोबुद्धी अहंकार चित्ता निनाहम न च श्रोत्र जिह्वे न च प्राण नेत्रे न च व्योम भूमिर् न तेजो न वायु चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. आता जर आपण रोज असं म्हटलं तर थोडंसं आपल्याला त्याची एक झलक मिळेल. बरोबर, मी आनंद रूप आहे. म्हणून म्हटलेलं आहे प्रातस्मरामी हृदि संस्फुरद आत्मतत्व. सकाळी उठून रोज आत्म्याचं ध्यान करा. भगवान कृष्ण सुद्धा करायचे असं म्हणून वर्णन आहे भागवतात. आत्मध्यान तर म्हणे मी पवित्र आहे, मी ऊर्ध्व आहे. वाजिनी इव, वाजिनी म्हणजे सूर्य, सूर्याप्रमाणे मी तेजस्वी आहे, सूर्याप्रमाणे मी प्रकाशयुक्त आहे. सवर्चसम पुढे लिहिले तर वाजिनी व सूर्याप्रमाणे मी असंग आहे. हे बघा, सूर्य जे आहे ना निष्पक्ष, म्हणजे पक्ष देत नाही. फक्त श्रीमंतांनाच काय प्रकाश देईन असं नाही, गरीब असो श्रीमंत, पापी असो पुण्यात्मा असो, समभाव. आत्मासुद्धा सम आहे. त्यानंतर द्रविणगम सवर्चसम स्वमृतम, मी अमृत आहे. आत्मा कधीच मरत नाही आणि आत्मा म्हणजे मी, हे लक्षात ठेवा. आत्मा म्हणजे काही एक तिसरी वस्तू आहे असं नाही. हे पहा, शरीर मन बुद्धी सतत बदलत आहे याची जाणीव आहे ना आपल्याला. आता नियम असा आहे की हे बदललं आहे, शरीर बदलत आहे, मन बदलत आहे, हे तुम्ही कसं काय जाणता? काहीतरी एक अस्तित्व आहे जे बदलत नाही तेच सांगू शकता. सोपं नियम. आता प्रवचनाला कोण आले नाही आणि कोण आले आहे रोज, कोण सांगू शकतं? जो बदलत जो मंचावर बसला तो सांगू शकतो. आता मी सुद्धा कधी येत आहे कधी नाही येत कळणार नाही. सिनेमा आपल्याला दिसतो एक पडदा, तो स्थिर असतो, त्याच्यावर दृश्य येत. अधिष्ठान शुड बी कॉन्स्टंट. तर मला माहिती आहे की काल माझं मन असं होतं, आज असं आहे, शरीर असं होतं, म्हणजे मी काय अमृत. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा अजो नित्य शाश्वत वयम. तर स्वमृतम अस्मी, मी अमृत.
त्यानंतर द्रविणगम सवर्चसम, खूप माझ्याकडे काय आहे, संपत्ती आहे, मी दरिद्री आहे, गरीब आहे असं नका म्हणू, भरपूर दिलं देवानी, गरजेपेक्षा जास्त आहे, आवश्यकतेपेक्षा जास्त, आणि खरोखर असं आहे. द्रविणगम सुवर्चसम, आणखीन सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे काय तर म्हटलं ना, पायोजी मैने राम रतन धन पायो, आपल्याकडे जर चांगले गुण आहे, भक्ती आहे, तर ही संपत्ती आहे. लोक पैशाने श्रीमंत असतात पण मनाने गरीब, इथे उलटा असायला पाहिजे, मनाने श्रीमंत बाहेर. तर असं स्वतःला म्हणा, आणि सुमेधा अमृतोक्षित म्हणे, मी बुद्धिमान आहे, प्रज्ञावान आहे, मी अनेक उपलब्धी प्राप्त केल्या आहे, अजून मी करू शकतो, अजून मी काही करूच नाही शकत, मी अनेक प्रयत्न केले. जे म्हणतात की ते मॅनेजमेंट वगैरे मध्ये, म्हणजे समस्येपेक्षा समाधानावर जास्त विचार करा, ते सोल्युशन काय. आता रोगावरच विचार करत राहिलो, औषध काय, डॉक्टर काय, याच्यावर विचारत नाही. रोगी आहे, रोगी आहे, अरे रोगी तर मग उपाय काय ते पहा ना. तर इथे म्हणजे सुमेधा अमृतोक्ष, मी अमृताने जणू काही स्नान केलेलं आहे, अमृताने अभिसिंचित, म्हणजे अमृत माझे स्वरूप आहे. इति त्रिशंकोर वेदानुवचनम, त्रिशंकू ऋषींचं हे काय वचन आहे. ते म्हणतात असं रोज जप करा किंवा ध्यान करा, ही सुद्धा एक प्रकारची उपासना. आता इथे पुढचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये फारच सुरेख आदेश आहे परत, आणि याला म्हणतात दीक्षांत उपदेश. म्हणजे गुरुकुळामध्ये तो शिष्य राहत आहे, सगळे शिष्य, आणि आता कॉन्वोकेशन म्हणतात ना इंग्रजीमध्ये, समारोपाचं एक भाषा. आचार्य म्हणतात आता तुम्ही घरी जाणार आहात, शिक्षण तुमचं झालं आहे, आता घरी गेल्यावर समाजामध्ये गेल्यावर तुमची वागणूक कशी असायला पाहिजे हे मी सांगतो. तसं तर सगळं काही सांगितलेलं आहे पण परत थोडक्यात, तर ते म्हणतात वेद मनुच्चाचार्योन्ते वासिनम अनुशास्ती. वेदम अनुच्च, वेद शिकवून झाल्यावर आता उपदेश करत आहे अनुशास्ती, याला म्हणतात दीक्षांत समारोप किंवा समारोपाचा उपदेश. षोडश संस्कारमध्ये एक संस्कार आहे त्याला म्हणतात समावर्तन संस्कार. समावर्तन म्हणजे परत जाणे. षोडश संस्कार माहीत आहे ना, गर्भाधान, पुंसवन, जातकर्म, नामकरण, कर्णवेद, चूडाकरण, उपनयन, विवाह. गमतीने मी नाही म्हणत असतो, लोकांना फक्त एकच दोन संस्कार माहीत, विवाह संस्कार, अंत्यसंस्कार, त्याच्यामधले बरेच काही आहे आणखी. तर एक सदा समावर्तन. आता म्हणे काय म्हणतात इथे, गुरुदेव जेव्हा ज्ञानयज्ञ घ्यायचे किंवा शिबिर घ्यायचे सिद्धवाडीमध्ये, तर शेवटच्या दिवशी म्हणजे गीतेचा असो, ज्ञानयज्ञ किंवा उपनिषदात, हे म्हणायला लावायचे सगळ्या ब्रह्मचार्यांना, म्हणा वेद मनुच्चाचार्यो ते वासिन मनुषास्ती, सत्यम वद, धर्मम चर, है ना, हे सगळे मंत्र शिकले पाहिजे. जे म्हणतात की आता तुम्ही घरी जात आहात तर परत सत्याबद्दल खूप सांगितलं आहे पण परत म्हणतात सत्यम वद, सत्य कधी कधी सोडू नका. इथे दोन वाक्य आहे, सत्यम वद, धर्मम चर. इथे असं नाही म्हटलंय धर्मम वद, नुसतं धर्माबद्दल बोला असं नाही, धर्माचरण करा. धर्म, धर्म म्हणजे काय, म्हणे आपल्या जीवनाला सुंदर बनवण्याची कला आहे त्याला म्हणतात धर्म.
फार मोठा शब्द आहे तसा. यतो निःश्रेयस अभ्युदय सिद्धीस धर्म, ज्याने सर्वांगीण विकास होतो आणखीन परमश्रेयाची प्राप्ती होती मोक्ष, त्या आचरणाला त्या कर्माला त्या विचाराला धर्म म्हणतात. धर्म रक्षति रक्षित, यतो धर्मस्ततो जय. महाभारतामध्ये गीतेचा उपदेश काय आहे तर म्हणतात पहिला शब्द पहा आणि शेवटचा शब्द पहा गीतेचा. धर्म क्षेत्रेपासून सुरुवात आहे आणि शेवट काय मम शब्द आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजयोर्भूतीति ध्रुवा नीतीर मतीर मम. तर गीतेमध्ये काय सांगितलंय मम धर्म. तर म्हणजे धर्म काय आहे ते समजा आणखीन त्याच्यानुसार आचरण करा. आचार प्रथमो धर्म. मग म्हणतात परत इथे म्हटलेलं आहे स्वाध्यायान्मा प्रमद. स्वाध्याय आणि प्रवचन सोडू नका. जरी काही समजत नसेल तरी वाचा. जरी काही समजत नसेल तरी ऐका. केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे. करता करता वाचता वाचता स्वामीजी म्हणायचे वाचाल तर वाचाल. तर स्वाध्याय प्रवचनामध्ये प्रमाद करू नये. मी सांगितलं रोज एक पान तरी. गुरुदेवांनी एक स्टडी स्कीम दिली, एक पान भजगोविंद मांग, एक श्लोक गीतेचा, असं म्हणजे रोज काहीतरी केलं पाहिजे. जसं आपण शरीराला स्नान शरीराचं स्नान करतो त्याप्रमाणे बुद्धीला सुद्धा काय स्नान. त्यानंतर म्हणतात आचार्याय प्रियम धनमार्त्य. म्हणे आचार्यासाठी धन आणलं पाहिजे. धन म्हणजे इथे गुरुदक्षिणा. आता एवढं शिष्य म्हणतात म्हणजे आम्ही शिकलो होतो आता आमच्या मनामध्ये येते काही दिलं पाहिजे. इथे आचार्यसुद्धा म्हणतात की ही एक काय जीवनमूल्य आहे, नैतिक मूल्य आहे, दान करणे दक्षिणा देणे. काल जसं मी सांगितलं आपण सतत घेत राहतो, समाजाकडून घेतो, निसर्गाकडून घेतो, आईवडिलांकडून घेतो, शाळेमधून कॉलेजमधून सगळीकडून घेत असतो आपण. तर काहीतरी दिलं पाहिजे. दान एक वृत्ती, त्याच्याबद्दल पुढे सुद्धा सांगतात. पण इथे एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे बघा कृष्ण भगवान सुद्धा जेव्हा गुरुकुळामध्ये होते सांदीपनी ऋषी शेवटी त्यांनी विचारलं काय गुरुदक्षिणा मिळते. तर म्हणे आमच्या मुलांना मुलाला कोणीतरी लपवलंय किंवा घेऊन गेलंय चोरून माहीत नाही कुठे आहे. तर समुद्रामधून कृष्णाने त्याला काढलं, वरुण लोकामध्ये त्या मुलाला. तर दक्षिणा आचार्याय प्रियम. आमच्या इथे म्हणतात आचार्याला जे प्रिय असेल तेच द्यावं, म्हणजे त्याचा तो उपयोग करू शकेल तेच आहे की. आता आचार्य संन्यासी आहे त्याला शर्ट पॅन्टचं एक पीस तो त्याचा उपयोग करेल तो दान देते घे बाबा त्याचा उपयोग तो करू शकेल अशी दक्षिणा. आता आचार्य म्हणजे काय तर म्हणे आचिनोती शास्त्रार्थ आचार्य स्थापयत्य स्वयं आचरते यस्मात तस्मात आचार्य करते. म्हणे जो शब्दांचा अर्थ जाणतो आचिनोती या शब्दाचा हा अर्थ आहे, या प्रसंगामध्ये हा अर्थ आहे ना. हे शब्द एकच असतो पण वेगवेगळे अर्थ होऊन जातात. शब्द असतो अनेक अर्थ. तर आचार्य म्हणजे जो जाणतो. अच्छा आणखीन समोरच्याच्या मनामध्ये ते अर्थ स्थापित करतो हे सुद्धा आचार्याचं काम. हे बघ काही संत कसे असतात असे अवधूत फक्कड असे असतात, त्यांना काही काळजी नाही समोरच्याला समजत आहे नाही समजत. पण आचार्य पदावर जर कोणी बसला आहे तर मग त्याची ही ड्युटी आहे जबाबदारी आहे की शिष्याला अर्थ समज. तर आचार्य स्थापित म्हणून त्यात श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जो शिकवणारा आहे तो श्रोत्रिय असायला पाहिजे, त्यांनी आधी जाणलं पाहिजे आणि तो त्या तत्वामध्ये स्थित असायला पाहिजे. नुसतं बौद्धिक किंवा पुस्तकीय ज्ञान नसायला पाहिजे. तर आचार्य
स्वयं आचरत आहे, नुसतं दुसऱ्यांना उपदेश करते, स्वयं स्वतः काही आचरणच करत नाही, तर म्हणे त्याला आचार्य म्हणत नाही. असं म्हटलेलं आहे, आचार्यवान पुरुषो वेद. आपल्याला जर कोणी आचार्य भेटला तरच आपल्याला तत्वाचं ज्ञान होतं. आपण आचार्यवान असायला पाहिजे. आचार्यवान म्हणजे ज्याला आचार्याची प्राप्ती झाली. शिष्य कसे आहे? आचार्यवान. जसं धनवान म्हणजे ज्याच्याकडे धन आहे, बुद्धिमान म्हणजे ज्याच्याकडे बुद्धी आहे, आचार्यवान म्हणजे ज्याच्याकडे आचार्य. आचार्यादेव विद्या साधिष्ठम प्राप्त. आचार्याच्या मुखातून जेव्हा ते ज्ञान मिळतं तेव्हाच ते काय प्रतिष्ठित स्थित होतं. नाही तर अनेक शंकाच जास्त येतात, नुसतं वाचून काही समजणार नाही काय लिहिलं आहे. श्रुतिम पठ गुरुर मुखात, आचार्य मुखात. तर म्हणून इथे म्हणतात की आचार्याकडून शिकावं आणि मग शिष्यांनी काय करावं, काहीतरी द्यावं. आचार्याय प्रियम धनमारुत्य. आधी लोक भिक्षा सुद्धा आणून द्यायचे ना, भिक्षा मागायचे मग द्यायचे गुरुला, मग गुरुनी दिली तर घ्यायचे. आपले गुरुदेव स्वामी चिन्मयानंद सुद्धा तपोवन महाराजांसाठी आणायचे उत्तरकाशी. तर धनमारुत्य अच्छा प्रजातंतुम मा व्यवच्छेद सीही. आता जे शिष्य संसारामध्ये जाणार आहे, हे बघा गुरुकुळामध्ये सगळ्यांना म्हणजे शिकवलं जातं आणि मग सगळे वेगवेगळ्या दिशेमध्ये जायचे. कोणी संन्यासी व्हायचं, ब्रह्मचारी म्हणजे आता मला अध्यात्माचाच मार्ग धरायचा आहे, पण सगळेजण आश्रमचे. तर इथे म्हणतात जे संसारामध्ये जात आहे त्यांनी काय करावं, संतान परंपरेचा उच्छेद करू नये. प्रजातंतुम्मा व्यवच्छेद सी. आणि याची तर सध्या फार गरज आहे आपल्या धर्मामध्ये. आणखी नाही तर संख्या हळूहळू प्रजातंतुम्मा व्यवच्छेद सत्यान्न प्रमदितव्यम. म्हणे जे सत्य आहे सत्यापासून स्वतः कधी विचलित होऊ नये. धर्मान्न प्रमदितव्यम. प्रमाद, प्रमाद म्हणजे काय? आळस. आणि संस्कृतमध्ये प्रमाद शब्दाचा अर्थ असतो विसरणे. हे एक अर्थ. आणि असं म्हटलेलं आहे प्रमादो वै मृत्यू. जर तुम्ही विसरला म्हणजे काय? मृत्यू. काय विसरण्याचा विषय काय आहे सगळं जर विसरलं. समर्थ सुद्धा, समर्थ रामदास स्वामी म्हणतात की पुण्य म्हणजे स्मरण आणि पाप म्हणजे विस्मरण. जब तब सुमिरन भजन न होई, कह हनुमंत विपत्ती प्रभु सोई. पारचा म्हणे विपत्ती म्हणजे काय? जेव्हा आपण देवाला विसरतो तीच विपत्ती. संपदो नैव संपद, विपदो नैव विपद. विपद संपन्न नारायण स्मृती. म्हणे संपत्ती काय तर स्मृती, आणि विपत्ती काय विस्मृती. तर इथे म्हणतात प्रमाद किंवा विस्मरण होऊ देऊ नका. कुशलान्न प्रमदितव्यम. कुशल, कुशल म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे ते करा. स्वतःच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करू नये. आता बघा सगळ्या सूचना आहेत छोट्या छोट्या. जसं मुलगा जो आहे तो कुठे बाहेर शिकायला जातो, तो आई वडील कसे सूचना देतात, वेळेवर येता घरी, अभ्यास कर, हे कर, जरी सगळं सांगितलेलं असतं तरी. तर इथे सुद्धा आधी सांगितलेलं आहे पण तरी एकदा रिमाइंड करताय. कुशलान्न प्रमदितव्य भूतेन प्रमदितव्यम. म्हणे समृद्धीबद्दल तू जरा काय समृद्धीची सुद्धा काळजी कर. म्हणजे असं दरिद्र राहू नको. नाही दरिद्र सम दुःख जगम आहे. सगळ्यात मोठं दुःख काय? दारिद्र्य. तर म्हणे नाही समृद्धी, पैसा असायला पाहिजे, पैसे कमव आणि मग धर्मकार्यासाठी त्याचा उपयोग. आपल्या इथे चार पुरुषार्थ आहे की नाही? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म आणि मोक्षामध्ये अर्थ आणि काम आहे. तर अर्थ आणि काम शुड बी कंट्रोल्ड बाय धर्म अँड मोक्ष. भागवतामध्ये त्याचा खूपच विचार केलेला आहे.
अर्थ कशासाठी, धर्म कशासाठी, तर पैसा असायला पाहिजे. अनेक लोकांना काय म्हणतं वाटतं अध्यात्म म्हणजे काय, कसंही राहायचं, काही खायचं, असं गरीब किंवा दरिद्र राहण्यामध्ये अध्यात्माचं सौंदर्य असते. इथे खूप म्हणतात, पुढे सुद्धा म्हटलेलं आहे, अन्नम बहुपूर्वीत, पुढच्या शेवटच्या, तर भूत्यैन प्रमदितव्यम. त्यानंतर परत आलेलं आहे, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. स्वाध्याय आणखीन प्रवचनामध्ये आळस करू नये. म्हणजे प्रवचन जर करता नसेल येत तर प्रवचन ऐकण्यामध्ये प्रमाद करू नये, हाही अर्थ आहे. तर 7 दिवस असेल तर 7ही दिवस आलं पाहिजे, म्हणजे आधी सांगायला पाहिजे होता शेवटचा दिवस आहे. आता पुढच्या वर्षी जेव्हा होईल किंवा पुढे जेव्हा होईल, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्र, मग पुढे म्हणतात देव पितृकार्याभ्याम न प्रमदितव्यम. हे पहा, इथे सगळ्या ठिकाणी तव्यम तव्यम आहे. तव्यम हा प्रत्यय आहे संस्कृतमध्ये. तव्य म्हणजे केलेची पाहिजे, पठितव्यम, वेदितव्यम, श्रोतव्य, मंतव्य, म्हणजे देर इज नो चॉईस. याच्यामध्ये काही हे नाही की करू शकतो करू शकत नाही, केलंच पाहिजे. जसं दातव्यम गीतेमध्ये म्हणलं, दातव्यम इति यद्दानम दीयते उपकार. देव पितृ कार्यात कार्याभ्याम न प्रमदित. अच्छा, देव पितृ म्हणजे कर्म दोन प्रकारचे, लौकिक कर्म आणखीन वैदिक कर्म. तर इथे वैदिक कर्माचा संकेत केला. लौकिक कर्माबद्दल तर आपण खूप सावध असतो आणि त्याच्यामध्ये खूप आवड असते, मला ऑफिसमध्ये जायचं आहे, मला इथे जायचं आहे, तिथे जायचं आहे. पण देवकार्य, पितृकार्य ह्याच्यामध्ये तेवढी आवड किंवा गोडी नाही. म्हणजे आज फार बिझी, आज पूजा मी नाही करू शकत, देवा आता देवा तुम्ही तसे नित्य आहात, इथे नेहमीच राहणार आहे, म्हणून उद्या मी भेटेन, आपण आपलं समाधान करू. देवाला पूजेची काय गरज आहे, माझ्या हृदयामध्ये आहे. काहीतरी तर्क देऊन आपण म्हणजे देवकार्य 10 मिनिटं 5 मिनिटं सर्वम त्यक्त्वा हरिम भजे, सगळं काही सोडून आधी 2 मिनिटं देवाचं भजन करू. प्रभाते मनी रामचिंतीत जावा, पुढे वैखरी रामा. त्यामुळे देवकार्य, पितृकार्य, पितृकार्य म्हणजे श्राद्ध वगैरे, जरा पितरांची आठवण करा, त्यांच्यामुळे माझं हे जीवन आहे, त्यांच्यामुळे मी आज सुख भोगत आहे. आपण जसं थँक्यू म्हणत असतो की 10 वेळा कोणी थोडंसं पाणी दिलं, 10 वेळा धन्यवाद. आता ज्यांच्यामुळे आपल्याला हे सगळं जीवन मिळालेलं आहे, शरीर मिळालं आहे, तर आपल्या इथे 15 दिवस ठेवले आहे ते, म्हणजे तुम्ही स्मरण करा, ध्यान करा, श्राद्ध वगैरे करा. आता हे सगळे विषयसुद्धा भरपूर, म्हणजे याच्यावर अनेक प्रश्न आहे लोकांना, केल्याने काही होतं का, खरोखर मी जे अर्पित करतो, अर्पण करतो, वाहत त्याला मिळतं का, असं लोक म्हणतो. त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे आमच्या गुरुजी म्हणायचे, म्हणे आपण पोस्ट कार्ड टाकतो त्या डब्यामध्ये आणि ते मिळतं की नाही, एक सिस्टम आहे ना, एक सिस्टम व्यवस्था आहे, त्याप्रमाणे इथे सुद्धा एक सिस्टम आहे. श्रद्धा ठेवायला पाहिजे. श्रद्धा ठेवल्याने काही नुकसान होत नाही. जर खरोखर ते मिळत असेल आणि मी जर दिलं नाही तर नुकसान आहे ना आपलं, म्हणून श्रद्धेमध्ये काही हानी नाही. तर पितृकार्य, त्यानंतर मातृदेवो भव, पितृदेवो भव. आता हे वाक्य तर आपण ऐकलेले, पण आता पहा याचं मूळ इथे आहे, कुठे आहे, इथे आहे. आपण जसं म्हणतो काय कोर्टा वगैरे मध्ये काय लिहिलं असतं, सत्य सत्यमेव जयते. आता हे वाक्य कुठे आहे माहिती आहे का, तुम्ही सांगा, शोधा आणखीन मला सांगा. एका उपनिषदामध्ये आहे, सत्यमेव जयते नानृतम. हे सगळे वाक्य घेतलेले मुंडक मध्ये आहे.
तर आता मातृदेवो भव पितृदेवो भव हे पाय माता पिता आचार्य अतिथी यांना प्रत्यक्ष देव म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष देव आहे. देव जर तुम्हाला कुठे भेटला नसेल तर म्हणे माता पिता आहे ना साध यांची सेवा करा. मातृ देवबुद्धी ठेवा. पूज्य बुद्धी आणि यांनी परत आपलंच म्हणजे कल्याण होणार आहे. समोरच्याला तर बरं वाटेलच पण आपलं हित होईल. म्हणून असं म्हटलेलं आहे अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपसेविना चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. मोठ्या लोकांची जर पूजा केली त्यांना देव मानलं त्यांची सेवा केली चार गोष्टी आपल्याला मिळतात आयु विद्या यश आणखीन बलम. आता या सगळ्या गोष्टी कालबाह्य होत चालल्या आउटडेटेड होतात. संस्कार सगळे कमी कमी करून हाय डॅड हाय मॉम वडील जिवंत आहे पण त्याला डेड करून टाकलं. आता हसावं किरडावं आहे. आपले जे चांगले जीवन मूल्य आहे किंवा जे सद्गुण आहेत ते कशाला सोडायचे. ठीक आहे जे त्यांचं चांगलं आहे वेस्टर्न किंवा इकडचं पण काय गडबड होत आहे आपलं सोडत आहे आणि त्यांच्या चुकीच्या ज्या गडबड म्हणजे असे सवयी आहेत ते खूप येत आहे. याच्यावर भरपूर चिंतन केलं पाहिजे. संस्कृतीला जर जोपासायचं असेल रक्षण करायचं असेल तर हे सगळं वाचायला पाहिजे. आता प्रभू रामचंद्र प्रात काल उठिके रघुनाथा गुरु पितु मात नावही माथा. आता एवढा मोठा प्रभू भगवंत तो सुद्धा जेव्हा पुत्र बनतो तर काय सकाळी उठून आधी आई वडला नमस्कार केलं पाहिजे. आता ज्यांच्यासाठी हा सगळा उपदेश ते इथे नाहीच ते सगळे मोठे आहे पण इथे जे दीक्षांत समारोह त्याच्यामध्ये सगळे तरुण लोक आहेत. तर मातृदेवो भव पितृदेवो भव. श्रवणकुमाराची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. श्रवणकुमार आहे अंध होता तो किती मातृभक्त पितृभक्त होता. पुंडलिक देवाला किती म्हणजे आनंद झाला. आता मी इथेच उभा राहतो. मातृभक्ती पितृभक्ती आचार्यभक्ती अनेक गोष्टी आहे. समर्थांचे शिष्य झाले कल्याण स्वामी ते आपले जीव द्यायला तयार झाले. ती गोष्ट आहे ना त्या आंब्याची. आचार्य देवो भव आणखीन अतिथी देवो भव. अतिथीमध्ये सुद्धा काय देवबुद्धी असायला पाहिजे. म्हणजे सगळं तर ठीक आहे पण अतिथीमध्ये देवबुद्धी म्हणजे जरा कठीण आहे. अतिथी म्हटलं की लोक कपाळ्यावर आठवायचं केव्हा येणार आहे किती दिवस ते वाक्य नाही म्हणतो ना मी. अतिथी देवो भव इथे म्हटलंय. काही लोक म्हणतात अतिथी देतो भय. तर म्हणे अतिथी तिथी न सांगता जो येतो. ही बुद्धी ठेवायची की स्वतः भगवंत चला आहे म्हणजे देव जणू काही तुमची परीक्षा पाहत आहे. जर मी आलो तर तुम्ही काय कराल का ना. आधीपासून जर आहे तर आपण सगळं ठीकठाक तयारी करतो पण तयारी नसताना जर बोललो तर मग आपण तर त्याला अन्न जेवण वगैरे विचारावं. पाणी काय नाही तर नुसतं एक स्माईल दिलं तरी पुष्कळ. हे सुद्धा तर अतिथी देव. आता हे सगळे पहा नैतिक मूल्य जीवन मूल्य हे सगळे सांगितले. मग पुढे म्हणतात ते आचार्य यान्यन वद्यानि कर्माणि तानि सेवितव्यानि नो इतराणि. फार सुंदर म्हणे आमच्याकडे तुम्ही पहा आचार्य म्हणत आहे. आणखीन आमच्या जीवनामध्ये जे जे चांगलं असेल त्याचंच तुम्ही आचरण करा. इतर कर्माचं आचरण करू नका.
फार सुंदर पहा इथे आचार्य उघडपणे म्हणत आहे की आमच्यामध्ये काही दोष असते बट डोंट फॉलो दॅट जे चांगलं चांगलं आहे ते घ्या नाही तर लोक फार गडबड करतात म्हणे ते गुरु करत होते म्हणून आम्ही सुद्धा आता मी उदाहरण देत नाही इथे जास्त गुरु रागवायचे म्हणून मी सुद्धा रागवतो वा ते कठोर बोलायचे म्हणून मी सुद्धा कठोर असं नाही नो इतराने जनी निंदते सर्व सोडू निंद्या जनी वंदते सर्व भाग तर नो इतराणी यानी अस्माकं सुचत चरितानी तानी त्वया उपास्या जे आमचं चांगलं चांगलं आहे ते तुम्ही घ्या म्हणजे ते गुरुसुद्धा म्हणतात की आम्ही अगदी 100% परफेक्ट असं नाही आमच्यामध्ये सुद्धा काही नो इतराणी दुसरं काही न घ्या हो इथे इंग्रजी शब्द आहे नो नो इतराणी कारण जे न आणखीन ऊ त्यापासून तो नो बनलेला आहे त्यानंतर इथे म्हणतात फार छान आदेश आहे येके चास्मच्छ्रेया वंशो ब्राह्मणाः तेषां त्वयासने न प्रश्वसितव्यम् म्हणे आता तुम्ही समाजामध्ये जा आणि समाजामध्ये अनेक मान्यवर चांगले मोठे लोक आहे संत विद्वान तर म्हणे जे ते जर सभेमध्ये असतील तर त्यावेळेस तुम्ही नुसतं गप्प बसा नुसतं ऐका उगीच आपलं ज्ञान सांगू नका नाही नाही आम्ही आता शिकून आलो आहे आता आणि सांगितलंय प्रवचनेचं म्हणजे मोठे लोक असतील तर ऐकलं पाहिजे अच्छा लोकांना जे ना बोलण्यामध्ये जास्त आनंद आहे चांगले श्रोता आपण होत नाही वक्ता म्हणजे तुम्ही बसा आम्ही ऐकवतो तर इथे म्हणतात नाही एकही शब्द काढून ऐकलं पाहिजे आणखीन त्वया आसनेनं प्रश्वसितव्य त्यांना आसन द्या त्यांचा सन्मान करा असं असं नाही की नाही मलासुद्धा माहिती आहे तुम्हाला ज्ञान आहे मलाही शिकण्या विनम्रता असं आता बरंच काही आहे आणखीन गोड बोललं पाहिजे त्यांच्यासोबत प्रिय वाक्य प्रियवाक्य प्रदानेनं सर्वे तुष्यंती गंतव तस्मात तदेव वक्तव्यम वचने का दरिद्रता म्हणे प्रिय वचन चांगले वचन बोलले पाहिजे त्याच्यामध्ये का तुम्ही एवढे कंजूशी करत आहात चांगल्या बोलण्यामध्ये काय लागत तर वडकांनी सुद्धा सांगितलं आहे दासबुधा काही खर्च होत नाही असं ते म्हणतात तर म्हणे असं मोठ्या लोकांबरोबर विनम्रतेने वागा त्यानंतर इथे म्हणतात की आता तुम्ही समाजामध्ये राहा समाज कार्य करावं लागेल तर तुम्ही काही दान करा श्रद्धया ध्येयम अश्रद्धया अध्येयम म्हणे दान धर्म श्रद्धेने करावा हे नाही आता तुम्ही मागायला आला तर घ्या असं म्हणजे चिडून किंवा रागवून तक्रार करून आनंदात श्रद्धेने अश्रद्धा असेल तर नका देऊ असं त्यांचे स्वामी म्हणतात कोणी अश्रद्धेने दिलं आणि त्यात ते दान जर घेतलं तर त्याने त्याचं पोट दुखेल समोरच्याचं कारण त्याच्यामध्ये काही भावना कोण नाही चांगली नाही भावनेचा फार प्रभाव अश्रद्धया अध्येयम श्रिया ध्येयम ही देण्याची कला इथे सांगितली आपण म्हणतो ना आर्ट ऑफ लिव्हिंग तर इथे म्हणतात आर्ट ऑफ डोनेटिंग तर म्हणे कसं दिलं पाहिजे तर म्हणे भरपूर द्यावे श्रिया देव म्हणजे सढळ हाताने द्या रिया देयम म्हणजे नम्रतापूर्वक द्या लज्जा थोडं संकोच वाटायला पाहिजे संकोच हा की खरं तर मला एवढं दिलं पाहिजे पण मी एवढंच देत आहे संकोच अनेक लोकांचं उलट असत मी एवढं दिलं आहे एवढं देत आहे तर म्हणे नाही रिया देयम भिया देयम सहानुभूतीने द्यावे म्हणजे समोरच्याला मदत आहे त्याची गरज आहे आणि मी जेवढी काही सेवा करू शकतो मी ते असं थोडं त्याच्यामध्ये ओलावा आपुलकी भिया देयम संविदा देयम संविदा म्हणजे ज्ञान कोणाला मी देत आहे यात सुद्धा काय ज्ञान असायला पाहिजे
म्हणून म्हटलेलं आहे ना, देशे कालेच पात्रेच, देश काल पात्र. त्यानंतर इथे म्हणतात अथ यदिते कर्म विचिकित्सा वा वृत्त विचिकित्सा वास्यात. आता इथपर्यंत आदेश आहे, म्हणे तुम्ही समाजामध्ये राहाल, अनेक लोक भेटतील आणि कधी तुम्हाला शंका येईल काही कर्माबद्दल किंवा जीवनाबद्दल, तर म्हणे समाजामध्ये जे चांगले लोक आहे, ये तत्र ब्राह्मणा सम्मर्षिण. इथे ब्राह्मणा म्हणजे फक्त जातीने नाही, ब्राह्मणा म्हणजे ज्यांना ब्रह्म काय आहे माहीत आहे, शास्त्र काय आहे माहीत आहे, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, असे जे विद्वान लोक आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही विचारा. विचिकित्सा म्हणजे शंका, शंका आली की कधी कधी होतं आपल्याला शंका येते, तर म्हणे त्यांच्याकडे जा विचारा. आणखीन आता थोडक्यात सगळं सांगतो, जे लोक अलुक्षाह धर्मकामा स्युः, जे लोक समाजामध्ये अलुक्षाह म्हणजे अरुक्षाह अक्रूरमतय, जे दयाळू आहे कृपाळू आहे त्याच्याकडे जा विचारा की हे कसं करू किंवा हे कसं करायला पाहिजे, माझ्या मनामध्ये प्रश्न आहे, द्वंद्व आहे. आता अर्जुनाच्या मनामध्ये द्वंद्व आला तर प्रश्न आला तर विचारला ना त्याने, धर्मसमूढ चेता मला सांगा तुम्ही, त्यामुळे हे सगळं त्याने केलं आहे. आणखी इथे म्हणतात की यथा ते तेषु वर्ते रन्न तथा तेषु वर्ते था. पान क्रमांक 82 हा मंत्र आहे आणि याच्यावर थोडं मिसप्रिंट आहे. यथा ते तेषु वर्ते रत लिहिलेलं आहे, तर वर्ते रन पाहिजे, आणि तथा तेषु शब्द तिथे नाही आहे, तथा तेषु वर्ते था. याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये चांगले लोक आहे ना त्यांना तुम्ही काय आदर्श माना. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेव इतरो जना, सयत प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते, ते जसं वर्तन करत आहे तसं तुम्ही करा, असं इथे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे कोणीतरी एक समोर एक आदर्श आपला गुरु असतो की नाही, गुरु आहे आचार्य आहे आणि कोणी संत सुद्धा आहे, तर सतत शिकण्यास तयार राहा हे आपली खिडकी ओपन ठेवली पाहिजे, दोन्ही कान बुद्धी याप्रमाणे इथे हे समावर्तन संस्कारामध्ये जे दिलेलं उपदेश आहे किंवा आदेश आहे किंवा भाषण आहे ते इथे सांगितलं. आणि म्हणून शेवटी म्हणतात एष आदेश एष उपदेश एषा वेदोपनिषद एतदनुशासनम एव उपासितव्यम एव उचैतदुपास्यम इति एकादशो अनुवातः. इथे म्हणतात हे आदेश आहे, धर्मादेश आहे, हा धर्मोपदेश आहे, हे जो वेद रहस्य आहे वेदोपनिषद. आणखीन हेच अनुशासन आहे, शिस्ती शिस्त कशी असायला पाहिजे हे सगळं इथे आहे. हाऊ वी शूड फॉलो ऑल डिसिप्लिन. आणखीन एव उपासितव्यम, अशीच उपासना केली पाहिजे, याचं अनुष्ठान केलं पाहिजे, जे आत्तापर्यंत सांगितलं तसं केलं पाहिजे. याप्रमाणे इथे 11 अनुवाद या शिक्षावलीमध्ये आहे, म्हणजे 12वा अनुवादसुद्धा आहे, पण संपूर्ण विषय 11 अनुवाकामध्ये पूर्ण झाला. आणि 12व्या अनुवाकामध्ये परत शांतीपाठ आहे, शांती मंत्र आहे, त्याच्यामध्ये परत इथे धन्यवाद दिला आहे सगळ्या देवतांना की आधी आम्ही सांगितलं होतं अवतु माम अवतु वक्तारम, आता इथे म्हणतात अवादिशम तन्मा मावी, तुम्ही आमची प्रार्थना ऐकली आणि निर्विघ्न हे संपन्न झालं असं म्हणून परत कृतज्ञता व्यक्त करत आहे. आता हा मंत्र आपण वाचू बरोबर 86 पानावर आहे. शन्नो मित्र शंवरुण शन्नो भवत्वर्यमा शन्न इंद्रो बृहस्पती शन्नो विष्णुरुक्रम नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मावादिशं ऋतमवादिशं सत्यमवादिशं तन्मामावी
तद्वक्तारमावी आवीन्मां आवी वक्तारम् ॐ शान्ति शान्ति।